सनई लाओ बेटा। मारुल सारख्या छोट्या गावात व सामान्य कुटुंबात जीवनाची सुरुवात करूनही स्वकर्तृत्व, प्रतिभा, अभ्यास व ससोटीच्या बळावर आपल्या शैक्षणिक, प्रशासकीय व राजकीय कारकिर्दीत खासदार म्हणून महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून महाराष्ट्रातील जनतेची सेवा करणारे तसेच सिक्कीम मध्ये राज्यपाल म्हणून जनतेशी एकरूप होणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय खासदार श्रीनिवासजी पाटील यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे, धन्यवाद। यानंतर आजचे सत्कार मूर्ती माननीय श्रीयुत मकरंदजी अनासपुरे यांचा सत्कार करण्यासाठी आमंत्रित करतो स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त ऍडव्होकेट माननीय श्री उदयसिंह पाटील यांना। धन्यवाद। स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर स्मारक समितीतर्फे प्रतिवर्षी या अधिवेशनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या एका मान्यवरांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात येतो। या वर्षीचे मानकरी माननीय मकरंद अनासपुरे यांना प्रदान करण्यात येणाऱ्या मानपत्राचे वाचन करण्यासाठी आमंत्रित करतो स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त प्राचार्य गणपतराव कंसे यांना। सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विलास काका या त्रिमूर्तीच्या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना नमस्कार करून माझ्या मुख्य कामास प्रारंभ करतो। आजच्या या स्वातंत्र्यसेनानी दादा उंडाळकर स्मारक समितीच्या दादांचा 49वा स्मृती दिन आणि स्वातंत्र्य सैनिक आणि माजी सैनिक मेळाव्याचं 40वा वर्धापन दिन या अनुषंगानं आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष तुम्हाला सर्वांचे चाहते श्री श्रीनिवासजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे आज ज्यांना आपण पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार ज्यांना प्रदान करणार आहोत ते प्रसिद्ध अभिनेते आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून विदर्भ मराठवाड्यातल्या लोकांना जीवनदान देणारे असे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आज आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे। मला तर असं म्हणावं असं वाटत सातो आसमान की सैर हमारे उदयसिंह पाटील जी कर आहे, सातो आसमान की सह हमारे उदयसिंह पाटील जी कर आहे, हर एक तारे से दोस्ती कर आहे, हर एक तारे से दोस्ती कर आहे, उनमें से दो तारे खास थे उन्हें अपने संग लाए, वरना श्रीनिवास जी आप, मकरंद जी आप इस वक्त इस रंगमंच पर विराजमान कैसे होते, विराजमान कैसे होते, मैं आपका दीप से स्वागत करता हूं। आपकी उपस्थिति हमारे लिए सौभाग्य की बात है, गर्व की बात है। अच्छा या पुरस्कार निमित्त अपन मकरंदीना जे मानपत्र देणार आहोत त्या मानपत्राचं वाचन या ठिकाणी मी करतोय। स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर स्मारक समिती उंडाळे, इमोशनल होत आहे, तालुका कराड, जिल्हा सातारा। स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार 2023 मानपत्र। माननीय मकरंद मधुकर अनासपुर यासी सप्रेम नमस्कार विनंती विशेष। महोदय, आपला जन्म 22 जून 1973 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील बेळकिन या छोट्याशा गावात मराठी कुटुंबात झाला। तसा मराठवाडा दुष्काळी भाग,
परंतु प्रतिकूल परिस्थिती आपण आपले शालेय शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन विज्ञान शाखेतील बीएससी पदवी संपादन केली, परंतु आपले वळ विज्ञानातील संशोधनात रमले नाही। आपल्यातला अभिनय कौशल्य उपजत गुण आपणास नाट्यकलेकडे वळू लागला। साहजिकच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून नाट्यकलेची पदवी संपादन करून नाट्यकलेच्या उपासनेत घडून गेला। आपल्या विनोदी स्वभावामुळे व मराठी बोलीच्या ढंगातील संवाद फेकीच्या जोरावर सुमारे 75 अधिक नाटकात यशस्वी भूमिका साकार केल्या व नाट्य रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलात। मराठी रंगभूमीला एक उमदा कलाकार मिळाला, याबद्दल आम्हास विशेष कौतुक वाटते। 1996 मध्ये आपण तू तू मय मय या दूरदर्शनवरील विनोदी कार्यक्रमात पंचाच्या भूमिकेत आपली हजेरी लावून दूरदर्शनचे क्षेत्रही व्यापून टाकले। बालपणी वयाच्या 10-11 वर्षात आपली दूरदर्शनवरील विनोदी भूमिका पाहणारे एक रसिक श्रोता आज 35 पलीकडे असतानाही आपली त्यावेळीची भूमिका कशी भावली हे दिलखुलासपणे सांगतो, हीच आपल्या अभिनयाची पोच भावती आहे। तसेच आपण आपल्या मराठी बोलीच्या ढंगाला हिणवणाऱ्या उचितपणे पाहणाऱ्या विरोधकाला आपण आपल्या मातृभाषेतील ढंगातच यशस्वी कलाकार होऊन त्याला आपले बोट तोंडात घालण्यास भाग पाडले व माय बोलीवरील प्रेम व्यक्त केले याचा आम्हा सार्थ अभिमान आहे। आपले ज्येष्ठ मित्र नाट्य चित्रपट क्षेत्रात आपले अभिनयाने रसिकांवर अधिराज्य गाजवणारे अभिनेता नाना पाटेकर व आपण स्वतः एकत्र येऊन सामाजिक जाणीवेतून 2015 साली एक धर्मादाय संस्थेची उभारणी केली। या संस्थेचे नामकरण करतानाही आपण आपल्या मैत्रीचा रेशमी धागा कायम ठेवताना दोघांच्या नावातील पहिल्या अध्यक्षरांची निवड केली। ही बाब आपल्या करून त्या संस्थेस नाम फाउंडेशन असे नाव दिले। या संस्थेअंतर्गत आपण मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी नेहमी दुष्काळ आणि सावकाराकडे थकित कर्जामुळे आत्महत्या करीत होता, ही बाब आपल्या संवेदनशीलला टोचत राहिली आणि आपण यावर उपाययोजना करण्याच्या माध्यमातून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सुरुवातीच्या टप्प्यावर ₹15,000 देऊन मदतीचा हात पुढे केला। त्याचबरोबर त्यांना स्वावलंबनाची वाट दाखवताना शेतकऱ्यांच्या विधवांना शिलाई मशीन, पिठाच्या गिरण्या व शेळीपणाचा घरगुती व्यवसाय करण्यास आवश्यक साधनांचे वाटप केले। घरगुती व्यवसायाच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या संस्थेची व्याप्ती वाढवण्याचा ध्यास घेऊन गावे दत्तक घेण्याचा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली। मार्च 2016 पर्यंत अशी 6 गावे आपण दत्तक घेतली। या गावांची निवड करतानाही आपण मूलभूत बाबींचा विचार करताना प्राधान्याने कचरा व्यवस्थापन आणि खड्डा बुजवण्यास सुरुवात केली। खड्ड्यामुळे वाया जाणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण होण्यास मदत होते। या तांत्रिक बाबीचा उपयोग करून तांत्रिक देखरेखीखाली मोठं जलसंधारण प्रकल्प आणि सीएनबीचे बांधकाम पूर्ण केले। हा महत्वाकांक्षी प्रकल्प तसेच प्रत्येक घरात शौचालय या माध्यमातून उघड्यावर शौचवदी मुक्त गाव ही संकल्पना राबवली। एक गाव एक पीक या माध्यमातून समूह शेती राबवून पुढे जाऊन सेंद्रिय शेती हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवून गावकऱ्यांना श्रमदृष्टीची जाणीव करून देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करा। आपल्या संस्थेच्या माध्यमातून पानलोट विकास, सीएनबीचे डायस लीडिंग, कचरा व्यवस्थापन, ठिबक आणि तुषार सिंचन, गटशेती, महिला सक्षमीकरण, शिक्षण समर्थन, आरोग्य समर्थन, व्यसन मुक्ती यासारखी समाजोपयोगी कामे हाती घेऊन समाज बांधणीचे आनंद असे आगळे वेगळे काम आपण करीत आहात याचा आम्हा सार्थ अभिमान वाटतो। तुमच्या या कार्याच्या भविष्यातील योजनांना स्मारक समितीकडून शुभेच्छा। एक भारतीय चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक या भूमिकेतून आपणास गदिमा प्रतिष्ठानचा गदिमा कलागौरव पुरस्कार यासारखे अनेक पुरस्कार प्राप्त झाले याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन। आज दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी आपल्या या कामाची दखल घेऊन स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार माननीय खासदार श्री श्रीनिवासजी पाटील यांच्या शुभ हस्ते व रेस सहकारी कारखान्याचे विद्यमान चेअरमन आमच्या संस्थेचे विश्वस्त माननीय ऍडव्होकेट उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर यांच्या उपस्थितीत आपणास प्रदान करीत आहोत
याचा आपण स्वीकार करावा ही नम्र विनंती. आपला विश्वासू माननीय खासदार श्री श्रीनिवासजी पाटील, माजी राज्यपाल सिक्कीम, माननीय ऍडव्होकेट उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर, विश्वस्त स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर स्मारक समिती, सर्व विश्वस्त व सभासद स्वातंत्र्य सेनानी दादा उंडाळकर स्मारक समिती उंडाळे, तालुका कराड, जिल्हा सातारा, जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद कंसे सर. शिक्षण, संस्कृती, साहित्य, कृषी इत्यादी बाबींमध्ये विधायक कार्य करून ग्रामीण जनतेचे प्रबोधन करण्याचे कार्य करणारी स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर स्मारक समिती आणि अशाच क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीस स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्काराने सन्मानित केले जाते. अशा वंदनीय व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन येथील ग्रामस्थ, विद्यार्थी व विद्यार्थिनी आपापल्या जीवनात अशा प्रकारची मूल्ये रुजवतील व स्थित्यंतरे घडवतील या प्रांजळ हेतूने या पुरस्काराचे आयोजन आजवरच्या मान्यवरांच्या यादीत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय मकरंजी अनासपुरे यांच्या नावाचा समावेश होतो आहे याचा आम्हाला आनंद आणि अभिमान आहे. माननीय मकरंद अनासपुरे यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी आमंत्रित करतो माननीय खासदार श्रीनिवासजी पाटील यांना. आताच ज्यांनी मानपत्राचं वाचन केलं असे प्राचार्य गणपतराव कंसे यांनी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या जोडीसाठी कविता केलेली आहे त्याचं या ठिकाणी मी वाचन करतो आहे. तत्पूर्वी या सत्काराचं स्वरूप आहे शाल, मानपत्र, श्रीफळ, फुलाची भेटी आणि ग्रंथभेट. नाना मकरंद गोरी तिथे लारी तोड नसे त्यांच्या अभिनयाला गवसली घालती रसिक हृदया हळदी मने असती उभयतांची जेव्हा भेटती लाचार बळीराजाला व्यथा त्यांच्या व्यथित जीवांची थीठ भिडते त्यांच्या हृदयाला. नाम फाउंडेशनची स्थापना दिलासा देती दुष्काळी शिवारा दत्तक घेऊन गावे गावे मूलभूत सुविधा मिटवती सर्व व्यथा वेदना. मान्यवरांना धन्यवाद. यानंतर या ठिकाणी एक सत्कार संपन्न होत आहे. मान्य श्रीयुत गणेश थोरात चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नाम फाउंडेशन पुणे यांचा सत्कार करण्यासाठी आमंत्रित करतो ऍडव्होकेट उदयसिंह पाटील यांना. नाम फाउंडेशनचे सीईओ माननीय श्री गणेश थोरात यांचा उदयदानांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. धन्यवाद दादा. यानंतर ग्रामीण विकास शिक्षण संस्था ज्योतिर्लिंग विद्यालय जिंती या विद्यालयातील इयत्ता 10वी मध्ये शिकणारा अर्जुन परशुराम जाधव यांनी आजची सत्कार मूर्ती माननीय मकरंजी अनासपुरे यांचं चित्र पेंटिंग केलेलं आहे तो ते चित्र त्यांना प्रदान करतो आहे. त्यांचा त्यांनी स्वीकार करावा आणि अर्जुनचं सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण विशेष कौतुक करूया. याच पद्धतीनं श्रीयुत अनिल सुतार कला शिक्षक दादा उंडाळकर विद्यालय यांनीही या सभागृहामध्ये विलास काकांचे हुबेहूब रांगोळी चित्रित केलेली आहे याचा सर्व निमंत्रितांनी सर्व लोकांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे, त्याची पाहणी करायची आहे हा कार्यक्रम संपल्यानंतर. धन्यवाद मान्यवरांना. ज्यांना आपण नेहमी पडद्यावर टीव्हीवर पाहत ऐकत आहोत क्षणात हसवून क्षणात रडवण्याची अभिनय क्षमता असणारे
सामाजिक जीवनात नाम फाउंडेशनच्या माध्यमातून अद्वितीय कार्य करणारे आजचे सत्कारमूर्ती माननीय मकरंद अनासपुरे यांचे मनोगत ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत. माननीय मकरंदजी अनासपुरे यांना त्यांच्या मनोगतासाठी आमंत्रित करतो. राम राम. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. या देशासाठी या राष्ट्रासाठी अविरतपणे आजीवन सत्कार्य करणाऱ्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. आज मला हा जो पुरस्कार स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या 19व्या स्मृती दिनानिमित्त माननीय खासदार श्रीनिवासजी पाटील यांच्या हस्ते मिळालेला आहे, त्याबद्दल सगळ्यात आधी मी या सर्व समितीचं मनापासून ऋण व्यक्त करतो. मंचावर उपस्थित ॲडव्होकेट उदयसिंह पाटील साहेब, ॲडव्होकेट विजयसिंह पाटील साहेब, प्राध्यापक गणपतरावजी कणसे, इतर सर्व मान्यवर आणि ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व नागरिक बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, मी आज आलो आणि सुरुवातीला मी विलास काकांचं काम बघायला गेलो होतो. तलावाचं 6 ते 7 तलाव त्यांनी या परिसरात बांधले. मला वाटतं देशातला पहिला नदी जोड प्रकल्प वारणा आणि कृष्णा हा विलास काकांनी केला. मला नेहमी असं वाटतं की माणूस जन्माला येतो तो काय येतो याचा शोध तो आयुष्यभर घेत राहतो. बऱ्याच जणांना त्याचं उत्तर मिळत नाही आणि काही मोजके जण असतात त्यांना ते निश्चित माहीत असतं, ते त्यांचं काम करून जातात. मी मगाशी उदयदादांना तेच बोलत होतो की ज्या परिसरात फक्त कुसळ उगवायचं त्या परिसरात माथाडी कामगार म्हणून स्थलांतरित होणाऱ्या आपल्या बांधवांसाठी आपलं राजकीय कारकीर्द अविरतपणे वापरणाऱ्या विलास काकांसारखे राज्यकर्ते जिथे आहेत त्या त्या परिसराचं सोनं झालेलं आहे. आणि सर्वच राज्यकर्ते असं का वागत नाही असाही प्रश्न आता आम्ही विनोदी कलाकार असल्यामुळे पडतो. आमचे म्हणजे श्रीनिवास दादा मी 10वीत असताना बीडला होते त्यामुळे त्यांनी तेव्हा मला पाहिलं असेल तेव्हा मला खूप केस होते. आता इतक्या वर्षानंतर ते मला पाहताय आणि त्यांचं व्यक्तिमत्व खूप प्रभावशाली होतं. 10वीत असताना 10वी 11वी 12वी आम्ही त्यांना जवळून पाहिलेलं आहे पण त्या काळात आमची ओळख नव्हती. पण खूप प्रभावी असं त्यांचं कारकीर्द त्यांनी सातत्याने ठेवली. सिक्कीमला जाण्याचा योग आला नाही हे नामचं सुरू झाल्यामुळे आम्ही अडकून बसलो. म्हणजे सिक्कीमला फक्त जाण्या येण्याचा खर्चच करायचा होता, बाकी मग पुढं काहीच टेन्शन नव्हतं. पण तो योग पुन्हा कधीतरी येईल अशी आशा बाळगतो. एखादा पुरस्कार आपल्याला मिळतो त्याचं महत्व काय असतं ही गोष्ट सगळ्यात महत्वाची. 3 पिढ्या सतत कार्यरत असणं, पहिल्या पिढीने स्वातंत्र्य संग्रामात 1942 चले जाव आंदोलनामध्ये कराडमध्ये मोर्चा करून कारावास भोगून एक सुरुवात करून, दुसऱ्या पिढीने अविरत 7 टर्म आमदार आणि तेही आपल्या परिसरासाठी अव्याहतपणे काम करून, आणि आता ही तिसरी पिढी आमच्यासारख्या माणसांना वेदक वेचकपणे हे पुरस्कार देते आहे. ही खूप महत्वाची अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. खरं तर हा पुरस्कार घेताना मी असं म्हणलं होतं की मी नाम फाउंडेशन मध्ये काम करतोय म्हणून मला पुरस्कार नको आहे. कारण आम्ही ते जेव्हा नामचं काम सुरू केलं त्यावेळी आम्ही
कुठल्याही म्हणजे राजकारणात जायचं नाही, पुरस्कार स्वीकारायचे नाहीत अशा सदरात आम्ही ठरवलेलं आहे. पण त्यांनी माझी अभिनयाची कारकीर्द लक्षात घेऊन हा पुरस्कार दिलाय, त्यामुळे मी म्हणलं हरकत नाही. पण या पुरस्काराबरोबर मिळणारी जी काही रक्कम आहे ती मी नाम फाउंडेशनच्या चरणी अर्पण करतो. गणेशराव, ती व्यवस्थित तुम्ही नाम फाउंडेशनपर्यंत पोहोचवा. म्हणजे सीईओ आहेत म्हणल्यावर त्यांना आता ती जबाबदारी घेणं आलं. पुरस्कार जेव्हा आपल्याला मिळतो त्यावेळी तो आपला असतो का? तर माझं उत्तर असं आहे, तो आपला नसतो. रामनगरकरांनी त्यांच्या रामनगरी या पुस्तकात प्रस्तावनेत एक फार छान गोष्ट लिहिली आहे. ते म्हणाले, त्या यात्रेमध्ये काय असतं, दोरीवर एक जण चालत असतो आणि त्याला कासरी बांधलेले असतात कमरेला, आणि त्या कासऱ्यांची टोकं गर्दीमधल्या काही जणांच्या हातात असतात आणि त्याला तोल सावरत सावरत जावं लागतं. त्या गर्दीला जरी त्या कासरे धरणाऱ्यांचं भान नसलं तरी त्याला मात्र त्या सर्व कासऱ्यांचं भान असतं. पुरस्काराच्या बाबतीतही मला असं वाटतं की तो माझा नसतो, मला घडवणाऱ्या सर्व जणांचा तो पुरस्कार असतो असं माझं मत आहे. म्हणजे अगदी आमचे इतिहासाचे पाटील सर मला आठवतात, एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आले की जवळ बोलवायचे, थोबाडीत मारायचे. आजच्या काळात मुलांना मारता येत नाही, त्या काळात मुलांना मारलं नाही तर मास्तरवर शंका घ्यायची, अशा कालखंडात आम्ही शिकलो. तुझी पाटील मास्तर धुत्रीत देऊन म्हणजे काय ना आलाय की एवढं साधं उत्तर येत नाही तुझं, म्हणजे जन्माला आले आणि मेले, फुकटचा हेलपटा झाला. तर हे वाक्य मनावर इतकं कोरलं गेलं की आपला या जन्माचा फुकटचा हेलपटा होऊ नये यासाठीची ही धडपड सगळी आहे. आणि त्या धडपडीला या समाजाने उभं केलेलं असतं, कारण माणूस गेल्यानंतर काय होतं हे आपल्याला माहीत नसतं, म्हणून आपण मृत्यूला घाबरत असतो. पण गेल्यावर खरंच जर देव भेटला आणि खरंच जर 5-10 मिनिटं आपल्याशी बोलला तर त्याला बोलण्यासारखं तर आपली कारकीर्द पाहिजे. नाही तर 5 पोती तंबाखून 3 बादल्या चुना हे काही कारकीर्द सांगता येणार नाही. त्यामुळे वर गेल्यानंतर निदान काही बरं आपल्याला सांगता आलं पाहिजे या धडपडीतनं. अभिनय क्षेत्रामध्ये आता अभिनय क्षेत्रात आमचं एक मी विनोदी कलावंत म्हणून कारकीर्द माझी आहे, तर त्यामध्ये मला असं वाटतं की पु ल देशपांडेंच्या हसवणूक या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी एक सुंदर वाक्य लिहिलंय आणि ते मला फार महत्वाचं वाटतं. जन्म आणि मृत्यू या दोघांच्या चिमटीत पकडून नियतीनं आपली चालवलेली फसवणूक एकदा लक्षात आली की आपल्याशी आपुलकीनं वागणाऱ्यांना हसवण्यापलीकडे आपण काय करू शकतो. ते हे खूप महत्वाचं वाक्य. आणि विनोदी कलावंत काय करतो, तर बाबा कळत न कळत कोणालाही न दुखावता चिमटे काढण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी संदर्भ जुळतात तो योगायोग असतो, ते काही खरं नाही. राजकीय चित्रपटांमधले तर संदर्भ जास्तीत जास्त. तर विनोदी कलाकाराचं काम काय असतं, तात्पर्य गोष्टीत सांगायचं झालं तर एका गावात एक टेलर होता आणि तो कोणाचे कपडे 2 दिवसात शिवून द्यायचा. होता होता त्या राज्याच्या राजापर्यंत त्याची कीर्ती गेली आणि म्हणले ते 2 दिवसातच शिवत कपडे. तर राजा म्हणला चला आपणही बघू बघ कोण माणूस आहे आपल्या राज्यात असा. राजा आला ते ह्याची आपली छोटी टपरी होती, त्याला वाटलं राजाची मिरवणूक चालली म्हणून हे बाहेर आलं दुकानाच्या. तुझी राजाच त्याच्याकडे यायला लागला, तो घाबरला म्हणला आपण काय केलं बघ एवढं मोठं माणूस आपल्याकडे. राजा आला आणि म्हणला खरे तू 2 दिवसात कपडे शिवतो कुणाचे असाय. हो महाराज तेवढी कला आहे म्हणला माझ्या अंगात, हे माझ्या गाऊनच हे माप घेन 2 दिवसात मला गाऊन शिवून दे, नाही शिवलास तर इथं फाशी देईन तुला. ठीक आहे म्हणलं त्यांनी, माप बिप घेतले. पण राजाने आपल्याकडे गाऊन शिवायला टाकलं हे सांगण्यातच 2 दिवस गेले. ते कोणी आलं घ्या ना आण ना काय कर पडे बस बस चहा घ्या. राजे साहेब आले ते परवा हो इथं आले ते दिवसाने झालं. 2 दिवसांनी राजा आला सगळा फौज पाटा घेऊन. याला मृत्यू दिसायला लागला म्हणला घरच्यांना नीट नाही भेटलो, सांगून आलो असतो तर बरं झालं, उद्याचा दिवस हे पाहत नाही म्हणला आपण. जसा राजा जवळ आला तशी त्याला युक्ती सुचली. राजा आला की तो ओरडला म्हणला महाराज तुम्ही एकटेच या म्हणला दुकानात, बाकी कोणाला आण नका. राजा आला झाला का म्हणला गाऊन शिवून. हो महाराज 2 दिवस जेवलो नाही झोपलो नाही एवढंच काम करीत होतो. असा गाऊन शिवलाय की पुन्हा आयुष्यात माझ्याकडनं असं काम होणार नाही. राजा म्हणला काय एवढं काय खास आहे गाऊन मध्ये. गाऊनच तसं आहे म्हणला.
ज्याने आयुष्यात कधी खोट बोललं नाही, ज्याने 1 रुपया खाल्ला नाही, त्यालाच दिसतो फक्त. राजा म्हणला कुठे जाऊन हे काय टेबल होत, समोर टेबलही नव्हता आणि गाऊनही नव्हता. राजा म्हणला चांगला आहे गाव, गाऊन चांगला शिवलेला आहे. प्रधानजीला बोलू, प्रधानजीला म्हणले कसा काय गाऊन. प्रधानजी म्हणला कुठे गाऊन. नाही नाही ज्याने 1 रुपया खाल्ला नाही, जो कधी खट्टो बोलला नाही, त्याला राबो कसला भारी गाऊन. राजा म्हणला तिकडे कुठं बघायला लागला, हे इथं टेबलावर. अबा ह्यो मोरपी शिरांगाचा होय, ह्यो तर लईच खास आहे म्हणला. सगळे राजाचे जवळपासचे चमचे चमचे म्हणले बस असा गाऊन म्हणले एवढा भारी कधीच पाहिला नाही. महाराज म्हणले याचा सत्कार करा टेलरचा सांगा. टेलर हात जोडून म्हणले एकच महाराज विनंती आहे, माझा काही सत्कार करू नका, मानधन देऊ नका. म्हणलं फक्त इच्छा एवढीच आहे की अंगावरच गाऊन काढा, हा गाऊन घालून राजवाड्यापर्यंत जा. अंडर पॅन्ट येऊन मिरवणूक गेली राज. सगळे म्हणले असा गाऊन आम्ही काय पाहिलं. विनोदी कलावंत शेवटी करतो काय, तो तो त्या टेलर सारखी कामगिरी करतो, लोकांना वेधक वेचकपणे हसवण्याचं. पण हे हसवता हसवता असं लक्षात आलं की ज्या भागात ना आपण आलेलो आहोत, ज्या ग्रामीण भागातले आपले भाऊबंद आहेत, त्यांची वेदना जास्त वाढत चालली. मग त्या जाणीवेतनं 7.5 वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी आम्ही नाम फाउंडेशनची स्थापना केली. नाना पाटेकरांना मी म्हणलं, नानांना गाडी घ्यायची होती एक मोठी, पण एक दिवस TV पाहत होते तर एक आत्महत्याग्रस्त कुटुंबाची शेतकऱ्याच्या कुटुंबियांची मुलाखत तो पत्रकार घेत होता, आणि ते बघून ते इतके दुःखी झाले. ते म्हणाले आपण गाडी नंतर घेऊ. मला फोन आला त्यांचा, म्हणले अरे ते मराठवाड्यात विदर्भात जाऊन माझ्या वतीने मदत द्यायची, तू देऊन येशील का. म्हणलं तुम्ही येत असाल तर मी देतो. ते म्हणले नाही नाही आपल्याला गाजा वाजा करायचा नाही, काही दाखवायचं नाही, काही नाही, गपचूप देऊन. म्हणलं आपल्या देण्याला मर्यादा आहे, पण जर तुम्ही आलात कार्यक्रमाला तर त्याची चळवळ होऊ शकते, त्याला चळवळीचं रूप होऊ शकतं असं मला वाटतं, असं मी त्यांना सुचवलं. आणि मग त्यांना पटलं आणि बीडच्या कार्यक्रमाला एका कार्यक्रमाला येतो असं म्हणाले. दुसऱ्या दिवशी नागपूरला होता कार्यक्रम. बीडच्या कार्यक्रमात आल्यानंतर समोर जवळपास 125 तरुण 30-40 पांढरे कपाळ लहान लहान मुलं हातात. आम्ही खरं तर भावनांचा व्यापार करणारे लोक, आम्ही म्युझिक लावतो, लाईटिंग करतो, आम्ही तशी गेटअप करतो, मेकअप करतो आणि दुःख अलंकृत करून दाखवतो. पण हे खरं दुःख होतं हे पाहून आमचं हृदयच फाटलं. म्हणलं अरे बापरे हे तर कसं. आणि मग नाम फाउंडेशनची संकल्पना नानाजींच्या मनात आली आणि नाम फाउंडेशन सुरू झालं. या 7 वर्षामध्ये बदल किती घडला हे आमच्या दृष्टीनं गौण आहे. आमच्यात काय बदल झाला हे जास्त महत्वाचं आहे. माणूस बघण्याची प्रक्रिया बदलली, दुःखाकडे बघण्याची प्रक्रिया बदलली. ती छोटी छोटी दुःख आभाळा एवढी डोंगरा एवढी मोठी वाटू लागली आणि त्यातून जितकी मदत करता येईल, आता अगदीच काही 100% मदत जमेल अशातला भाग नाही, पण जो काही आपला खारीचा वाटा असेल तो करूया. आणि त्यातली भावना एवढीच आहे, एका जंगलामध्ये एकदा आग लागली होती आणि एक चिमणी चोचीतनं आणून त्यात पाणी टाकत होती. तिच्या बऱ्याच खेपा झाल्यावर कावळा हसायला लागला आणि तिला म्हणला अगं तुझ्या पाण्याने थोडीच ती आग विझणार आहे. ती म्हणली आग विझेल की नाही हे मला माहिती नाही, पण उद्या या घटनेविषयी लिहिलं जाईल तेव्हा माझं नाव आग विझवणाऱ्यांच्या यादीत असेल, लावणाऱ्यांच्या नसेल, ही जास्त महत्वाचं. आपलं नाव त्या विझवणाऱ्यांच्या यादीत यावं यासाठीची ही धडपड. या धडपडीला इतकं मोठं पाठबळ आहे, गणेश सारखे आमचे इतके कार्यकर्ते निस्सिमपणे काम करणारे आहेत, आमच्या पोकलेन मशीन्स देणारे निस्सिम कार्यकर्ते आहेत, आमच्यावर प्रेम करणारी सगळी जनता आहे आणि त्यातून खूप अंशी आम्ही चित्र बदलू शकलो याच्यासारख्या आनंदाची गोष्ट नाही. म्हणजे वैयक्तिक दुःख सुद्धा दूर करताना, बीड जिल्ह्यात नळवंडी नावाचं गाव आहे, तिथलं बद्रीनारायण मोटरकर नावाचा एक शेतकरी, अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी प्रशासनाला पत्र लिहिलं मी जीव देतोय माझ्या मुलांना सांभाळा. मी भेटलो म्हटलं कशाला जीव देता, त्याच्यातनं काही तुम्ही जाल पण तुमच्या कुटुंबासमोर नवीन प्रश्न उभा राहतो ना. म्हटलं त्यांच्यासाठी ते काही उत्तर होत नाही, तुमच्या पुरतं तुम्ही उत्तर शोधून जाल
मग काय झालं म्हणते मग त्यांनी सांगितलं की मुलाला 12वीत 83% मार्क आहे, मुलीला 10वीत 97% मार्क आहे. त्यांना शिकवू शकत नाही अजून काय दुःख पाहिजे म्हणजे. आणि म्हणलं तुम्ही काही जाऊ नका आपण बघू काय करता येईल. मग त्या कुटुंबाला आधार दिल्यानंतर आज ती मुलगी कोल्हापूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर की शिकते. आता ती डॉक्टर झाली असेल मला वाटते. बाप आहे तिला डॉक्टर म्हणून बघतोय त्याचा आनंद त्याला आहे. घटना छोट्या छोट्या असतात त्यातून तुम्ही काय उभं करता हे खूप महत्वाचं आहे. कोणालाही तुम्ही मदत करता त्यावेळी ती क्षुल्लक वाटणारी मदत त्यांच्यासाठी डोंगर असते. निलंगा तालुक्यातली एक शिलाताई सूर्यवंशी म्हणून आमची बहीण विधवा झालेली बिचारी नवऱ्याने आत्महत्या केल्या. मग आम्ही तिला 2 शिलाई मशीन दिल्या. आज तिच्याकडे 40 शिलाई मशीन आहे, 40 बायका आहे. तिने तशाच एकल महिला कामाला ठेवल्या. सगळ्या जण उत्तम पद्धतीनं रोजगार कमवतात, त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. आपण जन्माला आल्यानंतर काय करायचं हे सर्वस्वी आपलं आहे आणि विचार आपला असतो. टिळा लावलेला माणूस नेहमीच आध्यात्मिक असतो यावर माझा विश्वास नाही, त्याबद्दल मला माफ करा. विचार माणसाला घडवत असतो किंवा बिघडवत असतो. एका गावात एक टिळेवाला मित्र होता, एक बिन टिळेवाला. एका दिवसात गावात 2 कार्यक्रम ठरले, एक लावणीचा आणि एक कीर्तनाचा. टिळेवाला म्हणलं चल म्हणलं अरे चांगलं महाराजाचं कीर्तन ऐकू म्हणलं. ते बिन टिळेवाला नको म्हणला लावणी काय नेहमी देऊ आपल्या गावात, चल म्हणला तूच लावणीला. दोघात मतभेद झाले, टिळ्यावाला कीर्तनाला गेला, बिनटिळ्यावाला लावणीला गेला. विचार कशी गंमत करतो पहा. टिळ्यावाला महाराजाचा काय काय लागला, थोड्या वेळाने तो महाराज त्याला अस्पृष्ट दिसायला लागला. त्याला वाटायला लागलं कोणचीच लावणी चालली असेल ना, कारभारी दमानत असणारच. आता जो बिनटिळ्यावाला होता तो लावणी बघत होता, त्याला ती बाई अस्पष्ट दिसायला लागले. त्याला वाटलं महाराज काय सांगत असेल, काय म्हणलं बेकार नाद आहे, आपल्याला सोडलं पाहिजे मायला, आपणही चांगलं झालं पाहिजे, 4 चांगले शब्द कानावर आले असते काय बिघडलं असत. विचार हा गंमत करणारा आहे. तो विचार आपण काय करतो आणि कशा पद्धतीनं पुढे जातो ती महत्वाची गोष्ट आहे. मी मुंबईत प्रतिकूल परिस्थितीत राहत असताना कधीतरी निराश विचार करतही होतो, गावाकडे परत जावं म्हणलं आपल्या इथं काय होईल आज नाही असं काही चिन्ह दिसणं. त्यावेळी माझ्या भावानी एक मला छोटस पत्र लिहिलं होतं, त्यातला एक शेर मला इतका आठवण येत आहे. तो त्याने असं लिहिलं होतं की फलक को चाह है जहां बिजली आ गिराने की. फलक म्हणजे आकाश. फलक को चाह है जहां बिजली आ गिराने की, हमें भी जिद है वही आशिया बनाने की. त्या ठिकाणी आशिया उभा करायचं आमची जिद आहे आणि मला वाटतं ती खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि शेवटी आज ही समिती आपल्याला पुरस्कारासाठी निवडते म्हणजे हा पुरस्कार आपल्यासाठी काम केलेले आपल्याला ज्यांनी उभं केलेलं आहे त्या सर्वांचा सन्मान आहे असं मी आदरपूर्वक स्वीकारतो आणि समजतो. मी फक्त माध्यम आहे, मी फक्त प्रतिनिधी आहे. त्यांना इथे येता आलं नाही, त्यांच्या वतीने मी हा पुरस्कार घेतो असा माझा हा समज आहे. आणि ती माणसं नसती तर आपण काय झालो असतो, तर आपण काहीच झालो नसतो. तर त्यांनी उभं केलेलं असतं. या सर्वांचे मी आई वडिलांपासून, सर्व गुरूंचे, सर्वांचे मनापासून आभार मानतो. त्या मित्र परिवाराचे या पुरस्कारानिमित्त मनापासून आभार मानतो. आणि कलावंत म्हणूनच देवाने आपल्याला जगवावं आणि कलावंत म्हणूनच न्यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण शेवटी ना हमे बनना है इक्का ताश का, पत्त्यांचा खेळ असतो ना, हमें बनना है इक्का ताश का, ना हमें बनना है बादशाह रानी का, हमें जोकर ही रहने दो, जिनके साथ रहेंगे बाजी पलट देंगे. तो त्याच्यामुळे हा विनोदाचा प्रवास, लोकसेवेचा प्रवास असाच चालू राहावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. उंडाळकर परिवाराला मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो. त्यांच्या पिढ्या अव्याहतपणे लोकसेवेच्या कामाला याव्यात अशीही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि माझं हे थोडंसं लांबलेलं मनोगत थांबवतो. जय जवान जय किसान.